आणि कामाच्या बद्दल घेतलेलं आहे पण परंतु आता खूप काही माहिती ते देतच नाही ना आम्हाला, म्हणजे कुठपर्यंत काम आलं काय आलं काहीच सांगत नाही तुम्ही. आणि पुन्हा ग्रामपंचायतचं जे रोडचं पण ते रोडमधून आता चिखली रोडचं जो आहे ना पी डब्ल्यू डीच्या तिथला रोड, हां त्यांनी तिथून पूर्ण पाईपलाईन टाकलेली आहे. काही विचार पण नाही घेतला, मनमानी करून त्यांनी रोड फोडला. आणि जी पाईपलाईन 30 वर्ष टिकेल तर वाढीव रोड आहे, तर मग तो रोड जर वाढला तर मग ती पाईपलाईन पुन्हा आपल्याला काढावंच लागेल, खोदकाम करावं लागेल. त्याच्यामुळे ते पूर्ण पाईपलाईन जलस्वराज टप्पा पोलसाठी पाणी कुठून आणणार आहे? नगरपालिका प्रशासन पाणी देऊ शकतो, नगरपालिका देणार आहे. नाही तर तुम्हाला त्या हद्दीमध्ये स्वतःची विहीर खोदावी. नाही, जुनी विहीर ग्रामपंचायतची आहे, ऑलरेडी आहे, परंतु आम्हाला पाणी देणार ती नगरपालिका देणार आहे. नगरपालिकेने तसं आणि समजा तुम्ही पूर्ण पाईप योजना केली आणि नगरपालिकेने जर पाणी देण्यास तुम्हाला असमर्थ दाखवलं तर तुमचा पूर्ण पैसा खर्च जाईल ना. यामध्ये त्यांनी जी काही पाईपलाईन खोदली ना आता सध्या 82 हद्दीमध्ये खोदलेली आहे, दाखल करताच येत काही याबाबत आम्हाला कोणतीच माहिती नसल्या कारणामुळे. नाही पण एखादा जर रस्ता तुमच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये खोदायचा तसं देणं परवानगी नाही, त्याच्यावरती कारवाई करण्याच्या अधिकार ती कारवाई केली जर केली आपण किंवा पत्रव्यवहार केला तर उद्या या जनतेला गैरसमज होऊ नये की हे पाईपलाईन मध्ये अडथळा निर्माण करत आहे. इथली जी काही मंडळी आहे ती त्यांनी ते कसं एक दाखवणं आहे किंवा उद्या कधी आपण त्याच्याबद्दल विरोध केला किंवा हे काम थांबवलं तर जनतेला असं होऊन जाईल की हे पाण्याच्या याच्यामध्ये काहीतरी अडखळ निर्माण करत आहे. आणि उद्या हे कधी आपण थांबवलं तर लोकांना आज वाटेल की अडखळी आलेलं आहे आणि उद्या याची भविष्यात कधी चांगले मिळाले तर ते म्हणजे त्यावेळेस तुम्ही करायला पाहिजे होतं. म्हणून आता हे करायचं तर तो कॉन्ट्रॅक्टर सांगत नाही. कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो गुंड प्रवृत्तीचा आहे आणि ज्या कॉन्ट्रॅक्टर दिलेला तो कॉन्ट्रॅक्टर आजपर्यंत आलेला नाही. जो मेन कॉन्ट्रॅक्टर आहे तो आजपर्यंत या ग्रामपंचायतीला भेटलेला नाही, त्याचं नाव देशमुख आहे एवढंच आम्हाला माहिती आहे. आणि कामं दुसरे करत आहे तिथे त्या बाबतीत आपण जीवन प्राधिकरणशी आमचा आहे. आमच्या माहितीनुसार ज्यावेळेस जलस्वराज मंत्री सदाभाऊ खोत यांच्या कार्यक्रम घेण्यात आलेला होता त्या ठिकाणी आपण ह्या मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून या जलपूजन भूमिपूजन केलं होतं. सावळा सुंदरखेड ग्रामपंचायतीला 15,84,00,000 एवढे पैसे मंजूर झालेले आहेत पाईपलाईनसाठी. तर ते पाईपलाईनचे काम 18 महिने एवढा कालावधी त्या या कामाचा असून 10 महिने काम सुरू व्हायला झालेले आहेत, तरीही कोणतीही ह्या कामाची जी सुरुवात झालेली आहे ती फार संथगतीने चालू आहे. त्यामुळे आम्ही समितीने आढावा घेतलेला असल्यास हे काम फक्त 20% एवढेच पूर्ण झालेले असून त्यामध्ये असे लक्षात आल्यामुळे आमचं आतापर्यंत 20 mm DIK 96,150 मीटर तसेच 300 mm DIK 92,460 मीटर व 250 mm DIK 9,710 मीटर एवढेच पाईपलाईनचे काम असे कागदोपत्री दाखवण्यात आलेले आहे, परंतु एवढे काम झालेले नसले हे समितीच्या लक्षात आल्यामुळे समितीने इंजिनियरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यास इंजिनियर हा कंत्राटदाराच्याच बाजू ओढायचे असे लक्षात आलेले आहे. त्यामुळे आम्ही वेळोवेळी मीटिंग ठेवलेली होती ग्रामपंचायतनी आणि समित्यांनी, परंतु कंत्राटदार आणि इंजिनियरही तेथे उपस्थित राहत नाही, त्यामुळे आम्हाला कोणत्याही कामाचं आढावा आम्हाला येत नाही आहे. काय काम सुरू आहे काय नाही ते कशाचीच कल्पना आम्हाला मिळत नाही आहे. आणि संबंधित कंत्राटदाराला आम्ही चिखली रोडवरील ग्रामपंचायतच्या हद्दीत 9 मीटर एवढा रोड आहे तो रोड त्या रोडच्या मधून कंत्राटदाराने मनमानी करून पी डब्ल्यू डीच्या हद्दीत पाईपलाईन टाकलेली आहे. ती पाईपलाईनही सरळ रेषेत न घेता वाकडी टिकडी टाकली असल्यामुळे पुढील काळामध्ये ती पाईपलाईन खराब होण्याची शक्यता आहे. तसेच ही पाईपलाईन सुरू असताना ग्रामपंचायतमधील जी पहिलीची पाईपलाईन आहे ती पाईपलाईन फुटलेली असताना ते त्याची तशीच जोडणी न करता तशीच दाबून दिल्या गेल्यामुळे त्याच्यामध्ये घाण जाऊन लोकांना दूषित पाणी जात असल्यामुळे पुढे लोकांच्या
लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे याबद्दल मी कंत्राटदार आणि संबंधित जे इंजिनियर आहेत त्यांना मी जबाबदार ठरवेल. यापुढे तुमची भूमिका काय आहे? यापुढे काम बंद, काम यापुढे आम्ही काम बंद ठेवणार. ब्याऐंशीची जागा सोडून 10 फूट जी लेआउट पडतात त्याच्यामध्ये प्रत्येक ज्या लेआउटवाले 10 फूट त्यांनी जागा सोडलेलीच असते ना. जो रोड असतो इंजिनियर ग्रामपंचायतचा त्याच्यात ते खोदतच नाही. म्हणजे घर कधी समोर आलं, दुकान आलं की त्याला नाक मोडी, त्याच्यामुळे त्या पाण्याचा जो फोर्स आहे किंवा ते लक्ष देऊ नये. जर जो पाईप आलेला आहे इथे तो शासनाला जलस्वराजला पुरवलेला आहे, संबंधित जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांनी, मग तो जलस्वराजला दिल्यानंतर आता ग्रामपंचायत ताब्यात मिळणार आहे. मग ग्रामपंचायतीने जर पत्र दिलं की आम्हाला तो पाईप मोजायचा आहे, ते स्पेसिफिकेशनप्रमाणे आमच्या ताब्यात देण्यात यावं, तर याच्यामध्ये काय अडचण आहे? त्याचंसुद्धा आम्ही पत्र दिलं, त्याचंसुद्धा उत्तर नाही, आणि तो पाईप आम्हाला मोजून बी दाखवलं नाही, आणि तो पाईप जमिनीत टाकून बी दिला त्यांनी. जिल्हा परिषदच्या आम्ही आता डेप्युटी सीओसी इतक्यात भेटून आलो, ताडेसाहेबांना, सन्माननीय ताडेसाहेबांना, त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या भावना फक्त पोहोचू शकतो, आम्ही काहीच करू शकतो. आता आम्ही लेखीद्वारे भावना पोहोचून राहिलो, आता भावना या सगळ्या पोहोचून राहिल, पण आता जर काहीच होत नसेल आणि त्याचं 52 लाखाचं पेमेंट झालेलं आहे, 18 महिन्याचा कालावधी होता, 10 महिने निघून गेलेले अंतर्गत, आता दादो साहेब 18 महिन्याचा बॉन्ड आहे, 10 महिने झाले, 10 महिन्यात 10-12% आमच्या अंदाजा म्हणजे आम्हाला जो काही अंदाज असेल आमचा काहीतरी चुकीचा जे काही ग्रामीण विश्वास, तो 10-12% काम झाले. अजून 52 किलोमीटर अंतर्गत 52 किलोमीटर पाईपलाईन बाकी आहे, 4,500 कनेक्शन त्याच्यावरती देणं आहे, पाण्याची टाकी पूर्ण बाकी आहे, आणि याचा कालावधी फक्त 8 महिन्याचा राहिलेला आहे. 8 महिन्याच्या कालावधीमध्ये यांनी मुद्दाम उशिरा करायचं आणि मग त्यांनी सांगितलं की टप्पा पूर्ण करायचा आहे, लवकर उठून घ्या, म्हणजे गडबड करायची आणि त्याला स्वरूप द्यायचं की बाबा पाणी भेटणार नाही. म्हणजे मग ग्रामपंचायत सदस्य आणि समिती असं विचार करेल की आपण थांबलो तर लोक आपल्याला नाव ठेवतील, त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी ते काम